नमस्कार मंडळी काय मजेत आहात ना अरे मजेत तर तुम्ही असणारच तर आजच्या एपिसोडमध्ये मी रचना रानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना भरपूर प्रश्न पडलेले असणार आहेत अहो ते दिसतंच या चेहऱ्यावर की कशाला बरं हा मराठी चॅनल चालू केला काय इंग्लिश वगैरे हो चालू होतं मग तो चालू केला तर केला आजच का काही अक्षतृतीयाचा काही रेलेव्हन्स आहे का त्याला तर ह्या सगळ्या प्रश्नांची तुमची उत्तरं मी आजच्याच एपिसोडमध्ये तुम्हाला देणार आहे आणि आज तुमच्याबरोबर थोडा गप्पा पण मारणार आहे तर काय सुरू करूयात का, का लगेचच चला तर सुरू करतोच आहोत तर अशा एका शब्दापासून सुरुवात करू जो ऐकल्या ऐकल्या तुमच्या कपाळावर आठ्या आल्याच पाहिजेत आणि तो शब्द म्हणजे फायनान्स आता फायनान्स म्हटल्यावर भीती पण वाटते असं वाटतं की बापरे हे मला काही कळेल का, का नाही आपण एकदम सोप्या भाषेत शिकून घेऊया ते ठीक आहे पैसा हा शब्द तुम्ही अर्थातच ऐकलेला आहे बचत म्हणजेच सेविंग हा पण तुम्ही नक्की शब्द ऐकलेला आहे त्याच्यानंतर गुंतवणूक म्हणजेच इन्व्हेस्टमेंट हाही शब्द तुम्ही ऐकला असेल विमा म्हणजेच इन्शुरन्स हाही शब्द तुम्ही ऐकला असेल अहो मग येतं आहे की हे सगळे शब्द मिळून जर तुम्हाला एक शब्दाने जर त्याला रिप्लेस करायचं असेल हे सगळे शब्द मिळून तुम्हाला एकच शब्द वापरायचा असेल तर तो शब्द म्हणजेच फायनान्स बरं तर आता चॅनल का बरं सुरू केला ह्याच्यामागचं तुम्हाला थोडंसं कारण सांगते एक नॅशनल सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशन अर्थातच एन सी एफ ई यांनी एक मध्यंतरी सर्वेक्षण केलं होतं दोन हजार एकोणीस साली सर्वेक्षण म्हणजेच सर्व्हे असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्याला तर या सर्व्हेमध्ये जी काही आकडेवारी डोळ्यासमोर आली ते डोकं सुन्न करणारी होती तुमच्यासमोर ही आकडेवारी मांडते मी आत्ता ह्याच्यात बऱ्याच लोकांना विचारलं गेलं की तुमच्याकडे बँक अकाउंट आहे का नाही आहे आणि जर नसेल तर का बरं नाही आहे आणि ह्याचा डेटा काय सांगतोय बघा चव्वेचाळीस टक्के जणं म्हणाले की आम्हाला वाटतं आम्हाला बँक अकाउंटची गरजच नाही आहे कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल से की पैसे उरतच नाही तर बँक अकाउंटची काय गरज आहे बरं ठीक आहे आपण त्याच्याबद्दल काही सोल्युशन्स डिस्कस करणार आहोत नंतर सेकंड हायएस्ट जे होतं ते आहे लॅक ऑफ नॉलेज लॅक ऑफ नॉलेज म्हणजे मला मला माहितीच नाही आहे कदाचित ते सेविंग बँक अकाउंट काय आहे त्याची गरज काय आहे हेच माहीत नाही आहे इथंच आपण म्हणतोय आर्थिक साक्षरता थोडी कुठंतरी कदाचित कमी पडत असावी म्हणून सेकंड हायेस्ट जातं फॉर लॅक ऑफ नॉलेज मग काही जणांना विचारलं इन्शुरन्स तुम्हाला आठवत असेल तर मगाशीच आपण शिकलो इन्शुरन्स हे फायनान्समध्ये येणार आहे विमा बरोबर इन्शुरन्स तुमच्याकडे आहे का नाही आहे आणि जर असेल तर किती जणांकडे आहे आणि नसेल तर का बरं तुमच्याकडे नाही आहे ह्याच्याकडे हा पुढचा डेटा पॉईंट तुमच्याकडे वळवते जर आता तुम्ही बघितलं तर अर्बन ठिकाणी म्हणजेच शहरांमध्ये बघितलं तर सिक्स्टी सेवन पर्सेंट सदुसष्ट टक्के जणां म्हणले की हो आम्हाला इन्शुरन्स वगैरे काय हे माहिती आहे आम्हाला पण त्यातल्या फक्त चौदा टक्के जणांकडे ॲक्च्युअल इन्शुरन्स होता आणि हेच जर तुम्ही थोडंसं गावाकडे बघितलं तर पंचावन्न टक्के जणां फक्त म्हणले की आम्हाला इन्शुरन्सबद्दल काय माहिती आहे पण फक्त नऊ टक्के जणांकडे ॲक्च्युअल इन्शुरन्स होता आता यांना जर विचारलं की का बरं तुमच्याकडे इन्शुरन्स नाही आहे ह्याची जेव्हा कारणं विचारली गेली तेव्हा बरेच जण बरेच जणं म्हणजे किती बघा सत्तेचाळीस जण म्हणले की आम्हाला इन्शुरन्सची हेल्थ इन्शुरन्सची आम्हाला गरज नाही आम्ही चवनप्राश खातो आम्हाला गरज नाही बार सेकंड हायेस्ट जे होतं त्यातली चौतीस टक्के म्हणजे ती म्हणाले की आम्हाला हेल्थ इन्शुरन्स काय ह्याची काही माहितीच नाही म्हणजेच लॅक ऑफ नॉलेज कळतंय का चॅनलचं का सुरू केलं आहे तुम्हाला आत्तापर्यंत कदाचित कळलंच असेल तिसऱ्या ठिकाणी वळूयात गुंतवणूक सो so, पहिल्याच्यात आपण बघितलं बचत सेव्हिंग्स दुसऱ्याच्यात आपण बघितलं विमा इन्शुरन्स आता तिसरा डेटा पॉईंट हे म्युच्युअल फंड म्हणजे बेसिकली गुंतवणुकीच्याबद्दल आता आपण थोडासा डेटा पॉईंट बघूयात म्युच्युअल फंड आणि शेअर्सबद्दल हे थोडंसं बोलणार आहोत म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा अर्बन ठिकाणी शहरांमध्ये विचारलं तेव्हा त्रेचाळीस टक्के जणं म्हणले हो आम्हाला म्युच्युअल फंड म्हणजे माहिती आहे पण किती जणं गुंतवतात ते हो विचारलं फक्त पाच टक्के जणं म्युच्युअल फंडमध्ये गुंतवतात आणि हेच गावाकडे तर फक्त सव्वीस टक्के जणं म्हणले आम्हाला म्युच्युअल फंड म्हणजे काय माहिती आहे आणि त्यातली फक्त तीनच जण म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवत आहे स्टॉक्स आणि शेअर मार्केटमध्ये तर अजूनच धमाले सट्टा तुम्ही ऐकलंच असेल हो की नाही तर आता गावाकडे जेव्हा विचारलं की काय स्टॉक मार्केट म्हणजे काय माहिती आहे का तर त्यातली फक्त सोळा जण म्हणली हो आम्हाला माहिती आहे आणि त्यातली फक्त दोन टक्के जणं इन्व्हेस्ट करतात आणि हेच शहरांमध्ये एकोणतीस जण म्हणले हो आम्हाला माहिती आहे पण त्यातले फक्त चार जण इन्व्हेस्ट करतात हा सगळा डेटा बघून असं वाटलं की अरे का बरं मी थोडंसं खारी हो, एक खारीचा वाटा माझा का बरं नसावा आणि तेव्हा मला असं वाटलं की हो एखादा चॅनल सुरू करू तेव्हा दोन हजार एकोणीस साली मी इंग्लिश चॅनल चालू केला होता पण मग आता हे दोन हजार बावीस साली अचानक मराठीचं काय खूळ त्याचं अजून उत्तर यायचं ना ती येत आहे आता लगेच येणार आहे ऐका तर जेव्हा विचारली कारण का बरं तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये का बरं तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवत नाही त्याच्यातलं सगळ्यात हायेस्ट ऑल ओव्हर इंडिया कारण जे होतं ते होतं नॉट इनफ अर्निंग ऑर मनी म्हणजेच आमच्याकडे तेवढे पैसेच नाही आहेत गुंतवण्यासाठी पैसे लागतात ना तेच तर नाही आहेत आमच्याकडे तर त्याचंही काय सोल्युशन असू शकतं हे आपण बघणार आहोतच पण सगळ्यात महत्त्वाचं त्यातलं सेकंड हायएस्ट आहे लॅक ऑफ नॉलेज अबाउट स्टॉक मार्केट तेहतीस टक्के भारतातले म्हणतात की आमच्याकडे स्टॉक मार्केटबद्दलचं ज्ञान नाही आता अजून एक महत्त्वाचं वेस्ट इंडिया पश्चिमेकडे वळ वेस्ट इंडिया तर पश्चिम भारतमध्ये सत्तेचाळीस टक्के जणं म्हणतात आमच्याकडे तेवढे पैसेच नाही आहेत आणि त्रेपन्न टक्के म्हणत आहेत की आम्हाला स्टॉक मार्केटचं ज्ञानच नाही आहे तर मी जर वेस्ट महा वेस्ट इंडियामधली आहे मी जर महाराष्ट्रातली आहे इथे हायेस्ट त्रेपन्न म्हणत म्हणतात की आम्हाला स्टॉक मार्केटबद्दल माहितीच नाही आहे म्हणून आम्ही गुंतवत नाहीत तेव्हा मला वाटलं की चॅनल जर असावा तर तो असावा आपल्या भाषेतून म्हणजेच मराठी भाषेतून आणि म्हणून अक्षय तृतीयेचा हा एक शुभ मुहूर्त गाठायचं ठरवलं आणि दोन हजार बावीस साली ना का विना पण एक मराठी चॅनल सुरू करायचं ठरवलं आहे आय होप तुम्हाला हा चॅनल खूप चांगलं ज्ञान देऊन जाईल आता अक्षय तृतीया ह्यातला अक्षय म्हणजे ज्याचा कधी क्षय होऊ शकत नाही जे कधी संपू नाही शकत इंग्लिशमध्ये आपण त्याला इम्पॅरिशेबल म्हणतो पण कशाचा क्षय होऊ नये तुमच्या भरभराटीचा क्षय होऊ नये तुमच्या यशाचा क्षय होऊ नये तुमच्या आनंदाचा तुमच्या आशेचा कशाचाच क्षय होऊ नये अशी ही अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांमधला हा एक एक मुहूर्त आहे आणि हा पूर्ण संपूर्ण मुहूर्त आहे म्हणजेच या दिवशी कुठल्याही वेळी तुम्ही एखादं जर चांगलं कार्य करायचं ठरवलं था तर तुम्हाला काही त्याचं काही पंचांग वगैरे काही बघायला नाही लागत तुम्ही डायरेक्ट सुरू करू शकता म्हणून मी ठरवलं की आजच्या दिवशीच आपला नवीन मराठी चॅनल सुरू होऊ देत आणि तुम्ही पण ठरवू शकता की आजपर्यंत जर मी फायनान्स इग्नोर करत आला असून तर आजपासून तुम्ही हे चांगल्या एकदम मनाने शिकायला लागा बरं अक्षय तृतीयाच्या तुम्ही अनेक आख्यायिका कदाचित ऐकल्याच असतील परशुरामाची ऐकली आख्यायिका ऐकल्या असेल महाभारतातल्या काही आख्यायिका ऐकल्या असतील कदाचित गंगेची आख्यायिका ऐकली असेल सुदाम्याची आख्यायिका ऐकली असेल पण या सगळ्यांमधली माझी सगळ्यात फेवरेट कुठलीही सांगू ऐका एकदा काय झालं होतं पांडव वनवासात गेले होते आणि त्यांच्याबरोबर अनेक ऋषीमुनी पण गेले होते युधिष्ठिर एकदा चिंतेत पडला होता की एवढ्या सगळ्या लोकांसाठी अन्नधान्याचा पुरवठा होणार तरी कसा त्यांनी तिकडच्या ऋषींना विचारलं की मला ह्याच्यातनं काहीतरी मार्ग दाखवा आणि ऋषीमुनी म्हणाले की तू सूर्यदेवाची तपश्चर्या कर ते तुला नक्की ह्याच्यातनं काहीतरी मार्ग सांगते युधिष्ठिराने सूर्यदेवाची खूप तपश्चर्या केली सूर्यदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी युधिष्ठिराला दिलं एक अक्षय पात्र सूर्यदेवाने सांगितलं की या पात्रात जेव्हा द्रौपदी जेवण बनवेल ते जेवण कधीच संपणार नाही जोपर्यंत द्रौपदी स्वतः जेवण करत नाही एके दिवशी ऋषी दुर्वासा तिकडे आले होते ते म्हणाले की मी इकडं आलोच आहे तर प्रार्थना करीन भोजन करीन आणि मग मार्गस्थ होईन हे ऐकल्यावर द्रौपदी मात्र थोडी चिंतेत पडली कारण तेव्हा तिचंही जेवण झालं होतं आणि अर्थातच अक्षय पात्र पण रिकामं होतं तिने कृष्ण देवाची प्रार्थना केली कृष्ण भगवान तिकडे आले आणि म्हणाले द्रौपदी काळजी करू नकोस अक्षय पात्र तुला जरी रिकामं वाटत असेल तरी तिथे एक छोटस भाताचं शीत उरलेलं आहे आणि त्या भाताच्या शीताने माझीच काय पूर्ण संसाराची भूक भागेल एवढी क्षमता त्याच्यात आहे भाताचं ते एक शीत जेव्हा कृष्णाने ग्रहण केलं तेव्हा त्याची स्वतःचीच काय तर पूर्ण संसाराची भूक भागली हे सगळं घडलं ते अक्षय तृतीयेच्या दिवशी तर काय शिकलं या गोष्टीतनं की एवढ्याशा भाताच्या शीताने सुद्धा अख्ख्या संसाराची भूक भागू शकते तर एवढ्याशा पैशांनी सुद्धा तर कोण म्हणते तुमच्याकडे पैसे नाही तुम आहेत पैसे आहेत तुमच्याकडे एवढ्याशा पैशांनी सुद्धा एवढ्याशा गुंतवणुकीनी सुद्धा तुमची सगळी स्वप्न पूर्ण होऊ शकतात तर हा चॅनल कोणी बघावा साडेतीन प्रकारच्या लोकांनी बघावा साडेतीन म्हणजे सांगते सांगते सगळ्यात पहिले वर्किंग प्रोफेशनल्स म्हणजेच जे कोणीही पैसे कमवत आहेत त्या सगळ्यांनी जरूर बघावा भले तुम्ही जॉब करत असाल किंवा तुमचा स्वतःचा बिझनेस असेल ह्यापैकी कोणीही चालेल दुसरं सिनियर सिटिझन्स अर्थात ज्येष्ठ नागरिकांनीही जरूर बघावा तिसरं होम मेकर्स म्हणजेच गृहिणी जरूर बघावा नक्की बघावा आणि हाफ तिकीट म्हणजे मायनर्स ह्यांनीही बघायला अजिबात हरकत नाही कोणी बघावा हे तर कळालं पण या चॅनलमधनं काय शिकणार आहे तर आपण साडेतीन गोष्टी शिकणार आहे कुठल्या साडेतीन गोष्टी पैसे कसे कमवावे कसे वाचवावे कसे गुंतवावे आणि हे सगळं करताना थोडी मजा कशी करावी हेही शिकणार आहोत या चॅनलचे व्हिडिओज येणार कधी येतो येणार आहेत दर पहिल्या शनिवारी आणि दर तिसऱ्या शनिवारी पण हा प्रश्न तुम्हाला आता पडला असेल किंवा आम्हाला कसं कळणार किती वाजता काय कधी रिलीज झाला एक्झॅक्टली exactly. ह्याच्यासाठीच चॅनलला सबस्क्राईब करायला लागतं आणि ती बेल नोटिफिकेशन जे आहे ना त्यालाही क्लिक करायला लागतं हे करायला अजिबात विसरू नका काय मग कसा वाटलं आजचा एपिसोड नक्की सांगा मला आणि ते सांगण्यासाठी हे खूप सोपं आहे माहिती आहे का ते लाईक बटन जे दिसतं ना त्याला फक्त प्रेस करायचं असतं आणि ते फुकट असतं पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमची आर्थिक ध्येय कशी अचीव करू शकता आर्थिक ध्येयाचे सोपे उदाहरणं सांगते तुम्हाला गाडी घ्यायचे घर बांधायचे मुलीचं शिक्षण मुलाचं लग्न हेच आणि अनेक काही ध्येय असू शकतात पण तुमचं ध्येय काय हे मला प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा का कारण हा चॅनल माझा नाही आपला आहे जय हिंद जय महाराष्ट्र